नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही बारीक बारीक प्रश्नांची उत्तरे घेऊयात आणि साधे साधे प्रश्न असतात की लागवडीचं अंतर किती असावं, माझी जमीन भारी आहे तर लागवडीचं अंतर कसं ठेवू, माझी जमीन हलकी आहे तर लागवडीचं अंतर कसं ठेवू, माझं क्षेत्र कमी आहे तर कसे अंतर ठेवू, माझं क्षेत्र जास्त आहे तर किती अंतर ठेवायला पाहिजे, हे लागवडीच्या अंतराबद्दल जमिनीबद्दल आपण थोडक्यात बोलूयात। आणि जे बारीक 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 सारे सारे बेसिक प्रश्न असतात, आता काय झालं, आता मे महिना आहे, मे जून आणि जुलैचा काही भाग या काळात जरा लागवडीचं प्रमाण चालू होतं आपल्याकडे, लागवडीचा हंगाम आहे तो हंगाम चालू होतं आणि लागवडीचं प्रमाण हे आपल्याकडं शेवगा लागवडीचं चालू होऊन जातं काम। तर याच्यामध्ये जे बेसिक प्रश्न आहेत ते बेसिक प्रश्नाचे सारे साधे छोटे छोटे उत्तर छोटे छोटे प्रश्नांचे आपण या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत, ती चर्चा आपण करतो। तर पहिला मुद्दा जो आपण याच्या अगोदरसुद्धा या व्हिडिओमध्ये टाकला होता की लागवडीचं अंतर किती असावं आणि एकरी किती झाडं असतात, म्हणजे अंतर किती ठेवलं जेणेकरून समजा मी 12x6 अंतर ठेवलं तर एकरी माझी किती झाडं असतील, 10x6 ठेवलं तर किती अंतर पडतं, किती एकरी किती झाडं असणार आहेत, 8x5 जर लागवडीचं अंतर ठेवलं तर एकरी किती झाडं असणार आहेत, याच्यावर बोलूयात नंतर बाकीच्या प्रश्नांकडे जाऊयात। तर लागवडीचे अंतर आपण 12x6 हे जर अंतर ठेवलं, 12x6 याचा अर्थ असा होतं की दोन ओळीमधलं अंतर 12 आणि दोन झाडामधलं अंतर 6 हे जर अंतर ठेवलं तर याला फॉर्म्युला आहे, गुगलवर देखील तुम्हाला मिळेल, गुगल तुम्ही सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल, तर तो फॉर्म्युला दिलेला आहे तिथं की एका स्क्वेअर फीट आपल्या एका एकरचं जे स्क्वेअर फीट आपण जेव्हा काढतो तेव्हा ते 43,560 एवढं निघतं ते, तर 43,560 स्क्वेअर फीट जे आहे या स्क्वेअर फीटला आपल्याला लागवडीच्या अंतराने भागायचं आहे। तर कसं भागायचं आहे, उदाहरणार्थ घेऊयात की मला समजा लागवड करायची 12x6 दोन ओळीमधलं अंतर 12 दोन झाडामधलं अंतर 6 तर मी काय करेल 12x6 असं करेल, 12×72 तर 43,560 हे जे स्क्वेअर फीटचं अंतर आहे भागिले हा जो गुणाकार आला आहे 12×6 12×72 तर 43,560 भागिले मी 72 करेल 12×72 तर 43,560 / 72 इज इक्वल टू 605 म्हणजे 605 एवढी झाडं माझी एका एकरमध्ये बसणार आहे जर मी 12x6 लागवडीचं अंतर ठेवलं तर। हे झालं लागवड आपलं किती झाडं काढायची ते असं मग आता 12x6 ऐवजी बरं जर म्हणता मी 10x6 लावणार आहे मग तेच करायचं, 10x6 म्हणजे काय, 10×6 घ्यायचं आपलं, 43,560 × 60 म्हणजे 726 झाडं आपले त्या ठिकाणी बसणार आहेत, 43,560 / 60 इज इक्वल टू 726 म्हणजे एका एकरामध्ये जर आपण 10x6 हे अंतर ठेवलं तर आपले 726 झाडं त्या एकरमध्ये बसणार आहेत। काही जर म्हणते 8x5 सर, तर उदाहरणार्थ घेऊयात 8x5 8 8×45 परत आपलं तेच करायचं, 43,560 / 40 इज इक्वल टू 1089 म्हणजे 1,089 झाडं आपले एका एकरमध्ये बसणार आहे 8x5 या अंतरावर। हां आता याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा आपण सांगितलेलं आहे की 12x6 + 1 करा, तर या ठिकाणी मग प्लस आता 12x6 याचं एक झाड जर एका ठिकाणी लावलं आपण तर 605 झाडं आपली बसतात आणि 12x6 + 1 केलं तर 605 × 2 केलं आपण म्हणजे 1210 एवढे झाडं बसतात, म्हणजे एवढं एक्झॅक्ट बसत नाहीत 1210 तरी आपण एक 1150 जास्त झाडं पकडूयात ते, पण क्वांटिटी डबल होती झाडांची जेणेकरून आपलं उत्पन्न डबल जरी नाही झालं तर 1.5% होणार। तर अशा पद्धतीने तुम्ही एकरी झाडांची संख्या काढू शकता, जसं मी सांगितलं आपलं लागवडीचं अंतर मी 43,560 / 60 भागायचे लागवडीचे अंतर, हा एक बेसिक प्रश्न। दुसरा प्रश्न येतो की लागवडीचं अंतर कसं ठेवायचं, जर आपलं क्षेत्र कमी असेल अर्धा एकरच असेल तर मी माझा असा प्रयत्न असेल की या कमी क्षेत्रामध्ये मी जास्तीत जास्त झाडं बसेल जेणेकरून मला जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा मी प्रयत्न करेल, कारण याच्यामध्ये काय मला कॅरेट घेऊन जायची गरज नाही माल काढण्यासाठी वाहतुकीसाठी, त्यांनाच मॅनेजमेंट असेल तर क्षेत्र जास्त नाही त्यामुळे मी छोटं क्षेत्र असल्यामुळे मी व्यवस्थित त्यांनाच मॅनेजमेंट देखील करू शकेल आणि क्षेत्र छोटं असल्यामुळे त्यात हवा वगैरे राहीलच खेळतील तर ते प्रश्न राहणार नाही, कारण चारी बाजून थोडं मोकळं असणार आहे तर हवा राहील त्यात। तर कमी क्षेत्र असेल तर जास्त लागवडीचं मी गंधाटपणे लागवड करून डेन्स पॉप प्लांटेशन करून त्याचं जास्तीत जास्त झाडं बसवण्याचा प्रयत्न करणार, त्यामुळे लागवडी झाडं किती लागवडीचं अंतर ठेवायचं हे आपली जमीन जर भारी असेल तर आपण सजेस्ट करतो की लागवडीचं अंतर हे जास्त ठेवा भारी जमीन असेल तर, आपलं क्षेत्र कमी असेल तर आपण जास्तीत जास्त झाडं बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत, क्षेत्र जर जास्त असेल तर मग जास्त अंतर ठेवा कारण वाहतुकीसाठी ट्रॅक्टरात मी जायला हवं काही मशागत करायची असेल त्यांनाच मॅनेजमेंट करायचं असेल, तर क्षेत्र मोठं असेल तर ब्लोअरने आपण स्प्रे करणार आहोत तर त्यासाठी ते सगळ्या वाहतुकीचे साधनं त्यात जायला हवीत, माल वाहतुकीची साधनंसुद्धा जायला हवीत, इतर जे यंत्र सामग्री आपण आतमध्ये घेऊन जाणार आहोत शेतामध्ये काही कामासाठी ते सर्व व्यवस्थित जायला हवेत, हवा मोकळी मोकळी त्यात राहावी
सूर्यप्रकाशाची अडचण येऊ नये, तर ह्या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट करून आपण अंतर जास्त ठेवायला सांगतो ज्या ठिकाणी क्षेत्र जास्त असतं. तर या व्यतिरिक्त अजून बऱ्याच जणांचा प्रश्न आला की चुनखडीचं प्रमाण त्यांच्या जमिनीत जास्त आहे, तर चुनखडीचं माझ्या मते काही जास्त परिणाम, पण खूप जर जास्त चुनखडी असेल तर शेंगा लालसर होतात हा आतापर्यंत माझा अनुभव आहे. आणि ठीक आहे, थोडंफार चुनखडीचं प्रमाण असेल, परभणी साईडला आहे थोडीशी चुनखडी, तर भंडारा साईडला सुद्धा आहे थोडीशी, तर या साईड थोडंफार चालतं, काही एवढं मोठा काही प्रॉब्लेम नाही येतो, फक्त पाण्याचा निचरा चांगला व्हायला हवा हा एक महत्त्वाचा मुद्दा असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त काही जणांचे बेसिक प्रश्न असे आले की एका किलोमध्ये किती बिया बसतात, तर एका किलोमध्ये 3000 ते 3500 बिया बसायला हव्यात एका किलोमध्ये, आणि एक एकर लागवडीसाठी किती बियाणे लागतील. जसं मी म्हणालो की लागवडीच्या अंतरानुसार आपल्याला झाडं बसणार आहेत, सख्या बसणार, तर एक ढोबळ मनाने सांगतो एक एकर लागवडीसाठी आपल्याला 1/2 किलो बियाणे लागणार आहेत, एक एकरसाठी 1/2 किलो बियाणे लागणार आहेत, आणि एका किलोमध्ये 3000 ते 3500 बिया बसतात चांगल्या क्वालिटीचे. बऱ्याच जणांचा दुसरा प्रश्न येतो की लागवडीसाठी कोणतं वाहन वापरायचं. मी तुम्हाला 5 वाहनाबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो, सर या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलतो, ओडिसी प्लस, ओडिसी, PKM1, रोहित 1 आणि श्री देवनायक मोरिंग, हे 5 वाहन आपण लावू शकतो. अजून काही जणांचे प्रश्न असतात की लागवड कधीपर्यंत लागवड करू. आजची मे तारीख आहे, आज 11 मे आहे, 11 मे 2020 आहे, लागवड कधीपर्यंत करू. आता तर सध्या लॉकडाऊन आहे आणि कुरिअर सेवा किंवा स्पीड पोस्ट सेवा किंवा इतर वाहतुकीचे माध्यमं जी आहेत ते बंद आहेत, तर मग माझ्याकडे बिया आतापर्यंत पोहोचलेले नाही आहेत, मी लागवड कधीपर्यंत करू. तर मे महिन्याचा पूर्ण महिना आपल्या हातात आहे, जून पूर्ण महिना आपल्या हातात आहे, जून 21 जूनच्या अगोदरपर्यंत आपण लागवड करायला हवी, 15 जून 21 जून, आणि जूनचा पूर्ण महिना जरी घेतला आपण तरी काही हरकत नाही, कारण या 10-15 दिवसांनी काही खूप मोठा डिफरन्स होत नाही पहिल्या बहारानंतर. आपण नेक्स्ट प्लॅनिंग, आपण कटिंग नेक्स्ट छाटणी करून आपण परत त्या सायकलमध्ये येऊ शकतो, ती सायकल म्हणजे ज्यावेळेस भाव जास्त असतात त्यावेळेस आपला माल येईल असं. आणि लागवड आताही केली तरी चालते, आज 11 मे, आज जरी लागवड केली तरी चालेल, आणि पूर्ण जून महिन्यामध्ये आपण लागवड केली तरी चालेल, त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नका, चांगले बियाणं घ्या, चांगले बियाण्याची लागवड करा. हा, टोकन पद्धतीने लागवड करायची का रोपं तयार करायची, हा एक प्रश्न बऱ्याच जणांचा येतो. टोकन पद्धतीने लागवड केली तरी चालते, बिया रोपं लावून तयार करून लागवड केली तरी चालते. रोपं तयार केली तर तुम्हाला खड्डे घ्यावे लागतील, खड्ड्यामध्ये ते शेणखत वगैरे सगळ्या गोष्टी भरून ते रोपं लावायसाठी तुम्हाला मेहनत लागेल, ॲडिशनल खर्च वाढेल थोडासा. पण सरळ सरळ उत्तर माझं असं राहील जर कोणी विचारलं मला, तर की बिया लावून करू का रोपलं, तर बिया लावून करा, टोकन पद्धतीनं करा, एका टेने 2 बिया लावा. आणि टोकन पद्धतीने लागवड केली म्हणजे बी त्याच्या जन्मापासून त्याच वातावरणामध्ये राहतो, जमिनीखालचं जे वातावरण आहे, जमीन जी आहे ते त्यामध्ये सशक्तपणे उभा होतो, आणि मुळांची पकड, मुळांचा विस्तार पाहिजे त्या प्रमाणात जमिनीमध्ये चांगला होतो, त्यामुळे टोकन पद्धतीने लागवड करा. जास्त खोल बी लावू नका, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, जास्त खोल बी लावू नका. बोटाचं पहिलं पेर जास्त असं दुसरं पेर, एवढ्या अंतरावरच, एवढ्या खोलीवरच बी लावा, जास्तीत जास्त अंतर आहे एवढ्या अंतरावर लावलं तरी चालतं, 1 पेर किंवा 2 पेर, याच्यापेक्षा जास्त खोल बी लावू नका. वरच्यावरच बी लावायला हवे, याचं बी लावतो ना आपण पराठीचं, असं कपाशीचं बी लावतो ना वरच्या, तसं पद्धतीने बी लावा, जास्त खोलवर बी लावू नका शेवायचं. त्यामुळे जर्मिनेशन बऱ्याच वेळा काय होतं, लोक खोल बी लावतात आणि मग जर्मिनेट होत नाही, बिया लवकर उगून येत नाही आणि उगूनच येत नाही, आपण ते कुजून जातात. तरी आणि एका मॅडमीचा प्रश्न विचारला होता की बिया आता मी भिजवल्या रात्रभर आणि उद्या नाही लावल्या, तर 2-4 दिवसानंतर लावले चालतील, तसं नका करू. बिया एकदा भिजलं म्हणजे काय होतं, त्याला मगच जसं तो फुगतो आणि नंतर तो जो सुकला होतो तो परत आपसून जातो असा. आणि माझ्या मते त्या बिया नाही वापरायला हवे, त्याचं जर्मिनेशन पाहिजे तसं भेटणार नाही. अजून काही जणांचे प्रश्न असतात की माझी जमीन भारी आहे, भारी आहे म्हणजे काळीशार जमीन आहे, पाणी सुद्धा जास्त निचरा होत नाही, अशा ठिकाणी मी लावू का. बऱ्याच जणांचा कोकणातल्या मित्रांचा प्रश्न आलेला आहे की कोकणामध्ये आमच्या इथे पाऊस भरपूर असतो, जमीन भली आमची लालसर आहे किंवा मुरमाड आहे, पण पाऊस भरपूर असतो आमच्याकडे, पाण्याचा निचरा पाहिजे तसा होणार नाही किंवा 15-15 दिवस सलग पाऊस चालू राहतो, अशा ठिकाणी आम्ही काय करावं, लागवड करावी की नाही करावं. तर कोकणातल्या मित्रांना माझा हा प्रश्न जो विचारतात ना, ज्यांच्या मनात हा प्रश्न आहे, त्यांना माझं एक सजेशन असं राहील की तुम्ही काही करू नका, तुम्ही असं करा की पायलट प्रोजेक्ट म्हणून इनिशियल एक्सपेरिमेंट म्हणून आपल्याला 50 झाडं लावा. जी जमीन आहे तुमची, ज्या ठिकाणी तुम्ही लावणार आहात, ते मालराची असो, डोंगर उतारायची असो, ते लालसर असो, मुरमाड असो, कशी जमीन असते, 50 झाडं त्या ठिकाणी लावा. आणि 50 झाडाजोबत 6 महिन्यामध्ये एक्सपिरियन्स येऊन जाईल की 6 महिन्यामध्ये माझी जी 50 झाडं लावली आहेत, या झाडांनी माझ्या वातावरणामध्ये, माझ्या जमीन आहे, ज्या जमिनीचा पोत आहे, त्या जमिनीमध्ये, पर्जन्यमानाच्या ज्यामध्ये ज्या अवस्था तुमच्याकडे आहेत कोकणामध्ये,
त्या अवस्थेमध्ये या 50 झाडांनी तग धरला आहे का, किंवा या 50 झाडांनी मला उत्पन्न दिलं आहे का, हा एक पायलट प्रोजेक्ट तुम्ही घ्या. नंतर तुम्ही लागवडीकडे वळा. मोठ्या प्रमाणात लागवड करणारे मित्र ज्यांना अर्धा एकर लावायची त्यांनी लावून पहा. काही बस एवढंच माहिती आहे. अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करा. असेच काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न. हा एक बेसिक जे नवीन लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठीच हा एक यायचा मुद्दा होता. बरेच जण हा विचारतात, प्रश्न विचारतात की सरी म्हणजे एकरी किती खर्च लागेल आम्हाला, एकरी किती उत्पन्न मिळेल, एकरी किती प्रॉफिट राहील हातामध्ये. हा एक कुतूहलतेचा प्रश्न नवीन शेतकऱ्याच्या याच्यात होतो, कारण त्यांना हा प्रश्न येण्यास साहजिक देखील आहे. जर आपण पारंपरिक शेती सोडून जर नवीन शेतीकडे जातो तर घरचे लोक असतात ज्यांना आपलं उत्तर द्यावं लागतात की हा एखादी शेती आहे का नाही आहे आणि करू का नको करू. पहिलंच आहे आता आपण कोणी मार्गदर्शन करत नव्हतं म्हणून शेवगा शेतीकडे लोक ओळखत नव्हते. आता दोघं तिघं जण आहेत यूट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे, तर बरेच जण शेतीकडे वळालेले आहेत. तर शेतीकडे वळा, मार्गदर्शन करणारे लोक आहेत, चांगले मार्गदर्शन करणारे लोक देखील आहेत यूट्यूबवर, आणि थिंकिंग माइंड टीम देखील आहे तुम्हाला चांगलंच मार्गदर्शन करणार आहे. आणि फायद्याची शेती आहे एवढं नक्की सांगा. शेवगा शेती लाखो करोडच्या आकड्याकडे न जाता एक फायद्याची शेती म्हणून नक्कीच या शेतीकडे वळा. आणि नक्कीच फायद्याची शेती आहे. वर्षी ते आपल्याला थोडंसं निसर्गाने साथ द्यायला हवी आणि थोडं बाजारभावाने साथ द्यायला हवी, म्हणजे चांगलं प्रॉफिट आपल्या हातामध्ये राहील. आणि 10 रुपयांनी जरी शेवगा गेला तरी आपल्याला परवडेल अशा पद्धतीने शेती करा. अशा पद्धतीने शेती करायचा अर्थ असा होतो की 10 रुपयांनी जरी शेवगा गेली तरी मला प्रॉफिट राहील ॲटलिस्ट हातामध्ये. म्हणजे आपल्याला लागवडीचा खर्च जो आहे तो कमी करायचा आहे. कमी तीव्रतेचे कीटकनाशक आपल्याला वापरायचे, किंवा मी तर म्हणतो की नैसर्गिक शेतीकडे जायला हरकत नाही. नैसर्गिक निविष्ठा जे आपल्याकडे उपलब्ध आहेत, गाईचं शेण असेल, गोमूत्र असेल, ताक आहे आपल्याकडे, गुळ आहे, सेंद्रिय गुळ आहे, निंबाचं झाड आहे आपल्या बांधावर असेल निंबाचं झाड, त्याचा उपयोग पूर्ण उपयोग आपण करत नाही, त्याचा उपयोग करायला हवा. बाकी मग इतर जे आता पालापाचोळा आहे त्याचं कंपोस्ट आपण तयार करू शकतो. वेज डिकम्पोजरचा वापर करा, कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर त्याला स्प्रे करा, एकदम मस्त डिकम्पोज, ते पूर्ण डिकम्पोज होऊन चांगलं कंपोस्ट खत तयार होतं आपल्यासाठी. तर अशा कमीत कमी खर्चातल्या जर निविष्ठा आपण वापरल्या तर आपलं उत्पन्न देखील चांगलं मिळेल, सकस उत्पन्न मिळेल, चवदार अशी शेंग मिळणार आहे आपल्याला, हिरवीगार शेंग मिळणार आहे, आणि खर्च देखील आपला कमी होणार आहे. आता बऱ्याच जणांची उदाहरणं कोट मिसरांचं बाळराजांचं दोघांचे म्हणणं असतं की आम्ही जो मार्केटला माल जातो आमचा तो व्यापारी लोक लगेच उचलतात माल, कोटमीनचा माल आहे का किंवा कर्डे या गावावरून माल आला आहे का असं म्हणलं की लगेच माल उचलून येतात ते लोक, कारण त्यांना माहिती आहे की हा माल दर्जेदार माल आहे, यांची चव चांगली आहे, याचा रंग चांगला आहे, याची क्वालिटी चांगली आहे, माल लगेच उचलला जातो, व्यापारी लोक लगेच उचलून घेतात माल. तर अशा पद्धतीने आपण नैसर्गिक शेतीकडे वळालो, हळूहळू वळा, असं नाही पूर्णपणे नैसर्गिक लगेच चालू करा. बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला माहिती नसतं निमास्त्र कसं तयार करायचं आहे, लसणाचा वापर किती प्रमाणात करायचा आहे, कसा करायचा हे माहीत नसतं आपल्याला, त्याची माहिती घ्या. जीवामृत कसं तयार करायचं, किती फवारायचं आहे, कोणत्या अवस्थेत फवारायचं, याची सर्व माहिती घेतल्यानंतर आपण त्याच्याकडे वळा आणि हळूहळू वळा, डायरेक्ट वळू नका. त्यामुळे ही शेती शेवगा शेती जर अशी आपण केली कमी खर्चातली जर केली ना तरी अजून फायद्याची राहणार. म्हणजे कसेही क्रायसिस आले 10 रुपयांनी जरी शेवगा विकावा लागला आपल्याला तरी आपल्याला तो फायद्यात राहील. अशा प्रकारे शेती करा. शेवटचा मुद्दा बोलूया त्यांना हा विधेयक संपवतो. फक्त शेवगा शेतीवर डिपेंड राहू नका. आता शेवगा जर लावला आहे, समजा मी असं उदाहरण करेल की माझ्या 1 एकरमध्ये मी शेवगा लावलेला आहे, तर मी फक्त शेवग्या पिकाकडेच डोळे लावून बसणार नाही, किंवा माझी पूर्ण मेहनत फक्त शेवग्यावरच लावणार नाही की 6 महिन्यानंतर मला उत्पन्न चालू होईल. आणि समजा 6 महिन्यानंतर जोरात पाऊस झाला, माझी सारे झाडं कोलॅप्स झाली, कोलमडली गेली सर्व झाडं, मग माझं जो डिपेंड होतं मी त्या झाडावर ते पूर्ण कोलॅप्स होऊन जाईल, मी हताश होऊन जाईल. हताश होण्यावर ठीक आहे, माझं उत्पन्न काहीच मिळणार नाही. माझं सजेशन असं राहील की आता नवीन लागवड शेतकऱ्यांनी खास करून ऐका, कान देऊन ऐका, मी तुम्हाला सिक्रेट सांगतो आहे. आणि सिक्रेट म्हणजे असं आहे की लागवडीपासून 3 महिन्यापर्यंतचे आंतरपिकं तुम्ही शेवग्यामध्ये हमखास घ्या, आत्ताच घ्या. तुमचे आंतरपिकं जे तुम्ही घेणार असाल, उदाहरणार्थ सोयाबीन तुम्ही जर घेणार असाल तर शेवग्यामध्ये सोयाबीन लावा, मूग लावा, ही आंतरपिकं तुम्ही घ्या 3 महिन्यापर्यंत. 3 महिन्यापर्यंत ही आंतरपिकं निघून जातात, आपलं रान मोकळं होते, फक्त शेवगा उभा राहतो आणि मग शेवग्यावर लक्ष द्या. तोपर्यंत पुढच्या 15 दिवसामध्ये 1 महिन्यात तुम्हाला कळी दिसायला चालू होती शेवग्याला. आंतरपिकं घ्या जेणेकरून वर खर्च निघणार आहे. मित्रांनो, फक्त शेवग्यावर अवलंबून राहू नका. शेवगा आपण नवीन लावत असाल तर त्यात आपली पारंपरिक जी आंतरपिकं आहेत ती आंतरपिकं नक्की घ्या. 3 महिन्यापर्यंत ती आंतरपिकं घ्या आणि आंतरपिकं घेतल्यानंतर मग शेवग्याला फक्त शेवग्याकडे लक्ष द्या पुढचे 3 महिने. त्यानंतर आपला बहार चालू होईल, बहारामध्ये आपला माल निघेल. माल निघाल्यानंतर जी आपण छाटणी घेणार आहोत, छाटणी घेतल्यानंतर
परत 3 महिने आपल्याला दुसरी आंतरपिकं घ्यायची आहेत. जे काही पारंपरिक असतील किंवा कुठली असतील ते आंतरपिकं घ्या. आणि ते आंतरपिकं घेतल्यानंतर आपल्याला 3 महिने घेतल्यानंतर काढून टाकायचे. परत 3 महिन्यात आपल्याला शेवगा कलशी द्यायचे. अशा पद्धतीने आंतरपिकं घ्या. हुशारीनं चतुराईनं आंतरपिकं घ्या. आंतरपिकामध्ये मी खास करून सांगेल की मिरची घ्या. मिरचीचा भाव हा जनरली कमी जास्त जरी असला तरी फायद्यात राहतो. हिरवी मिरची त्यात G4 नावाची व्हरायटी लावा. ही G4 नावाची व्हरायटी एक्सपोर्ट होते. भेंडी लावा थोड्यासाठी. बऱ्याच जणांचं म्हणणं असं गवार लावली तर चालते, पण गवारीसाठी थोड्यासाठी लोकं लागतात, मजूर लागतात. घरची लोकं असतील तर गवार लावा, भेंडी लावा. भेंडीला स्वतः चांगला माल असतो. आताच आपण उदाहरण घेतलं, आता जे व्हिडिओ पाहिला होता आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर थिंकिंग माइंड आरजेवर, की जाधव सरांचा होता तो, तर त्यांनी शेवग्यामध्ये कारल्याचं आंतरपीक घेतलं. त्यांनी काय मंडप टाकला नाही, फक्त त्यांचे द्राक्षाचे वाय अँगल होते, त्या अँगलला त्यांनी माशाची जाळी लावली आणि त्याच्यावरती वेल चढवले होते. चांगलं उत्पन्न भेटलं. आणि कारल्याच्या याच्यामुळं शेवग्यावर काही रोग आले नाही. कारल्याच्या याच्यामुळं समजा त्याच्या बऱ्याच वेळा काय होते, एखादी उपस्थिती जरी असेल त्या एखादी झाडाची तरी रोगराई कमी होते लिंबाच्या झाडासाठी. तसं कारल्या तसं झाली, कारल्यामुळे त्यांच्या शेवग्यावर काही रोगराई आली, शेवगे झाडे देखील चांगले वाढले आहेत. त्यामुळे असे आंतरपिके घ्या. कारल्याचं आंतरपिक एक चांगलं आहे, कारण कारला कधी लॉसमध्ये जात नाही. कारल्याचं पीक, कारल्याचं पीक नेहमीच फायदा देतो. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की जर आम्ही कुठली शेती करावी, कारल्याची शेती करावी. तुम्ही कारल्या खरीच फायद्यात राहतो. तर कारल्याचं आंतरपिक तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता व्यवस्थित प्लॅन करून. आणि बाकी तुमची पारंपरिक आंतरपिक आहे ते घेऊ शकता. जसं मी म्हणलं की मिरची घेऊ शकता तुम्ही, जे फायद्यात राहील तुम्हाला. भेंडी राहील फायद्यामध्ये आणि कारले चांगलं फायद्यामध्ये राहील. बाकी सोयाबीन मूग वगैरे तुम्ही घेत आहे, टरबूज सीझनवाईज तुम्ही टरबूज खरबूज आणि काकडी असे आंतरपिकं तुम्ही घेऊ शकता, जे जमिनीवर पसरणारे वेल आहेत ते. असे आंतरपिकं घ्या जेणेकरून शेवग्याच्या 3 महिने लागवडीनंतर 3 महिन्यामध्ये आपलं शेवग्याच लागवडीचं खर्च आणि आंतरपिकाच लागवडीचं खर्च पूर्ण खर्च नाही होऊन जाईल 3 महिन्यामध्ये. आणि रिमेनिंग 3 महिन्यामध्ये आपण शेवग्याचं उत्पन्न घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपलं प्रॉफिट हातावर आहे. एवढंच म्हणणं आहे मित्रांनो, ओडिसी प्लस A1 जे आहे ते ओडिसी प्लस 1 थिंकिंग माइंड टीमनं विकसित केलेलं आहे. खूप चांगलं वाहन आहे. नवीन लागवड शेतकऱ्यांना मी रिक्वेस्ट करेन की जर त्यांचं काही दुसरं कुठलं वाहन लावत असतील तर 250 ग्रॅम तरी शेवग्याचं ओडिसी प्लसचं तुम्ही लागवड करा. 250 ग्रॅम म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की 1/2 एकर तरी तुम्ही ओडिसी प्लस लागवड करून बघा. तुमचं दुसरं वाहन आणि ओडिसी प्लस वाहन याच्यामुळे फरक तुम्हाला तुमच्या शेतामध्ये दिसून येईल. थँक्यू.